हेलो स्टूडेंट्स, दिस इज द थर्ड पार्ट ऑफ आवर फर्स्ट पोएट्री द वर्ल्ड इज टू मच विद अस व्हिच इज रिटन बाय विलियम वर्ड्सवर्थ। सो इन दिस पार्ट वी आर गोइंग टू लर्न द पोएम फ्रॉम इट्स एक्चुअल लाइन। नाउ लिसन केयरफुली। द वर्ल्ड इज टू मच विद अस, इट मीन्स इन द वर्ल्ड देयर इज एवरीथिंग फॉर अस टू मेक आवर लाइफ प्रॉस्परस लेट एंड सून, बट that was from the past time and even in the present, the in the world there is everything for us to live a very good life, getting and spending. But in today's world, the people are thinking only about getting. It means about getting money, earning money, and spending money. We'll lay waste. आता आपले मराठी भाषांतर आहे, मराठी भाषांतर असल्यामुळे मी तुम्हाला थोडंसं मराठीमध्ये सांगणार आहे। द वर्ल्ड इज टू मच विथ अस म्हणजे त्या जगामध्ये सर्व काही आपल्याकरता आहे, समृद्ध जीवन जगण्याकरता। लेट आणि सून म्हणजेच लवकरच आपल्याकरता चांगल्या गोष्टीसुद्धा घडणार आहे आणि उशिरासुद्धा म्हणजे भूतकाळातसुद्धा चांगल्या गोष्टी घडलेल्या होत्या। निसर्गाने आपल्याला चांगल्या गोष्टी दिलेल्या आहे, पुढेसुद्धा देत राहील। गेटिंग अँड स्पेंडिंग, आता गेटिंग म्हणजेच काय? पैसा कमवणे। आवर पावर्स, तर आपण फक्त आपली जी पावर आहे, आपली जी शक्ती आहे, आजच्या काळामध्ये फक्त पैसा कमवण्याला आणि तो पैसा खर्च करण्यालाच गमवत आहे आणि अशा प्रकारे आपण आपल्या शक्तीचा अपव्यय करत आहे, बिनकामानं आपली शक्ती आपण वाया घालवत आहे। लिटिल वी सी इन नेचर दॅट इज अवर्स, पण आपण निसर्गाकडे जराही लक्ष देत नाही, थोडंफारही लक्ष देत नाही। जो निसर्ग फक्त आपल्याकरता बनलेला आहे, फक्त आपल्यासाठीच तो आहे, आपणच आपल्यासाठीच तो त्या ठिकाणी त्याची निर्मिती झालेली आहे। वी हॅव गिवन अवर हार्ट्स अवे अ सॉर्डिड गुण, आता सॉर्डिडचा अर्थ मी मागे सांगितलेला होता। सॉर्डिड म्हणजे घाणेरडे, तुच्छ, गुण म्हणजेच एक प्रकारचं वरदान। तर आपल्याला जे एक तुच्छ वरदान मिळालेलं आहे मटेरियलिझमचं, भौतिकवादाचं, ते मटेरियलिझमचं तुच्छ वरदान घेऊन आपण आपल्या हृदयांना आता थोडंसं दूर केलेलं आहे, आपल्या भावनांना थोडंसं दूर करून ठेवलेलं आहे। दिस सी दॅट बेअर्स, आता बेअर्सचा अर्थ घेतलेला उघडे करणे किंवा उघडणे। Bears her bosom, Rude, to the moon. तर हा जो निसर्ग आहे हा एका समुद्राप्रमाणे आहे आणि तो त्याचं जे मन आहे ते मन आपल्याकरता नेहमी हे पूर्णपणे उघडं ठेवत असतो। निसर्गातून तुम्हाला ज्या ज्या वस्तू पाहिजे निसर्ग तुम्हाला द्यायला तयार असतो। द विंड्स, आता विंड म्हणजे वारा किंवा वादळी वारा। That will be howling. Howl करने में जैसे क्या करने? जोराचा ध्वनि किंवा आवाज। That will be howling at all hours. निरंतर, सतत। The wind that will be howling at all hours. तर जो वारा आहे वादळी वारा हा जोरात वाहत आहे आणि जोरात वाहत असताना तो जोरामध्ये आवाज करत आहे, ध्वनी करत आहे आणि तो आवाज निरंतर सुरू आहे, तो वारा निरंतर सुरू आहे। And are up gathered now like sleeping flowers. आणि अशा प्रकारे आता त्या ठिकाणी स्लीपिंग फ्लॉवर्स म्हणजेच काय? रात्रीच्या वेळेला काही फुलं अशा पाकड्या मिटवतात आणि मिटवल्यानंतर जणू काही त्या झोपी गेल्या असं वाटत असते, तर त्याच करता या ठिकाणी स्लीपिंग फ्लॉवर्स हा शब्द वापरलेला आहे। फॉर दिस फॉर एव्हरीथिंग वी आर आउट ऑफ ट्यून, आउट ऑफ ट्यूनचा अर्थ काय घेतलेला आहे? जे समजून
दिस फॉर एवरीथिंग वी आर आउट ऑफ ट्यून. तर ह्या गोष्टी ज्या आहेत निसर्गामध्ये ज्या गोष्टी आहेत ज्या सर्व काही गोष्टी आहेत ज्या आपल्या करताय त्या आपल्याला आता समजू आपण त्या गोष्टींना समजू शकत नाही आहे. इट मूव्ज अस नॉट. आता इट म्हणजेच तो निसर्ग ती निसर्गशक्ती. तर ती निसर्गशक्ती निरंतर सुरूच असते पण आपण काही जागचे हलत नाही आपण आपल्या एका ठिकाणीच बसलेलो आहोत. ग्रेट गॉड आय वुड रॅदर बी. रॅदर म्हणजेच त्याऐवजी. रॅदर बी अ पॅजन. पॅजनचा अर्थ मी मागच्या भागामध्ये सांगितलेला होता. पॅजन म्हणजेच एखादा असा व्यक्ती की ज्याचा कोणत्याही देवावरती विश्वास नाही फक्त निसर्गामधल्या ज्या शक्ती आहेत त्यांनाच तो देवाच्या स्वरूपामध्ये पूजत असतो. सकळ. सकळ करणे म्हणजे काय? पालन पोषण केले गेले. क्रीड म्हणजे विश्वास. आउटपोर द पॅजन सकट इन अ क्रीड आउटपोर्न. तर लेखक म्हणतात की अशा प्रकारचं जीवन जगण्यापेक्षा आधुनिक जगामध्ये जे लोक फक्त पैशाच्या मागे लागलेले आहेत फक्त पैसा कमवतात पैसा खर्च करतात या गोष्टीच्या मागे लागलेले आहे तर त्याच्याऐवजी मला एखादा पॅजन व्हायला आवडेल म्हणजेच निसर्गामधले जे शक्ती आहेत त्यांना त्याचं पूजक बनायला आवडेल की ज्या व्यक्तीचं पालन पोषण फक्त निसर्ग करेल आणि माझा विश्वास आहे की ज्या जुन्या गोष्टी आहेत त्याच आपल्या कामाच्या आहेत. सो माइट आय स्टँडिंग ऑन दिस प्लीजंट ली. लीचा अर्थ काय होतो? हिरवे गवताचे मैदान. स्टँडिंग ऑन दिस प्लेझंटली. तर अशा प्रकारे आज मी या ठिकाणी जे हिरवंगार मैदान आहे जे गवताचं मैदान आहे त्या ठिकाणी उभा आहे आणि सर्व काही आनंदाने प्लेझंटली म्हणजे आनंदाने सर्व काही बघत आहे. हॅव ग्लिम्सेस. आता ग्लिम्स म्हणजेच काय? ओझरते पाहणे एखादी झलक पाहणे. दॅट वुड मेक मी लेस फॉर लॉन्ग. फॉर लॉन्ग म्हणजेच काय? मेक्स मी लेस फॉर लॉन्ग. आणि अशा प्रकारे निसर्गाचा जो थोडासा मला त्या ठिकाणी ग्लिम्स मिळत आहे ओझरचं दर्शन होत आहे थोडीशी झलक मिळत आहे त्यामुळे कदाचित मी थोडासा या ठिकाणी बाकीच्यांपेक्षा उपेक्षित असेल. मला निसर्गापासून भरपूर काही गोष्टी या ठिकाणी मिळत असतील. हॅव साईट्स ऑफ प्रोड्यूस. आता प्रोड्यूस काय आहे हे मी मागे तुम्हाला सांगितलं होतं. ग्रीक पुराणानुसार तो एक समुद्र देवता आहे तो समुद्राच्या तळाच्या खाली राहतो. रायझिंग फ्रॉम द सी. आणि अशा प्रकारे कवीची कल्पना आहे की मी एक पॅजन झाल्यानंतर एक निसर्ग पूजक झाल्यानंतर समुद्रामधून जो प्रोड्यूस आहे जो समुद्र देवता आहे तो वरती येत आहे अशी ते कल्पना करत आहे त्याला मी बघू शकतो आहे. और हिअर ओल्ड ट्रिटॉन. आता ट्रिटॉन हा समुद्र देवताच आहे परंतु तो काय करतो तर तुतारी वाजवण्याचं काम करतो. ब्लो करणे म्हणजे वाजवणे. ही इज रिथर्ड हॉर्न. आता रिथर्ड म्हणजेच पिळल्या गेलेले असे गोलाकार. हॉर्न म्हणजेच त्याचं वाजवण्याचं एखादं त्या ठिकाणी उपकरण किंवा साहित्य किंवा एखादं संगीताचं वाद्य. तर अशा प्रकारे लेखक कल्पना करत आहेत किंवा समुद्र देवता वर येत आहेत आणि त्या ठिकाणी ट्रिटॉन जे आहेत हे त्या ठिकाणी त्यांचं जे पिळलेलं हॉर्न आहे त्या हॉर्नमधून ते आवाज करत आहे किंवा ध्वनी निर्माण करत आहे. सो स्टुडंट्स इन दिस वे दिस पार्ट एंड्स हियर. हॅव अ गुड डे टू ऑल ऑफ यू. थँक्यू व्हेरी मच.